आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. कॉर्डिलिया ड्रग्स पार्टी प्रकरणावरून भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शाहरुख खाननं नवाब मलिक आणि संजय राऊतांना पगारावर ठेवलंय म्हणून ते फक्त गांजा आणि आर्यन खानवर बोलतायत अशी टीका त्यांनी केली आहे. आता ते कुठल्या लेवलचा गांजा ओढतात हे त्यांना जर आता विचार आहे, कारण आता आम्हाला कळलेलं आहे की तो माणूस शुद्धीत बोलत नाही आता, म्हणून ते त्यांनाच विचार. आता ते रोज उठून सकाळून अगर गांजाच्याच बद्दल ते बोलत असतील तसं महाराष्ट्रातले अजून काय राहिलेलंच नाहीये प्रश्न. सकाळी उठून नाही तर गांजा बोलायचं, नाही तर तो आर्यन खान बोलायचं, बाकी आमच्या आयुष्यामध्ये काय राहिलंच नाही ना, काहीच राहिलंच नाही. आता शाहरुख खानकडे पैसा एवढा आलाय की एक नवाब मलिकला त्यांनी पगारावर घेतलं आणि दुसऱ्या संजय राऊतला. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे पुणे आणि नाशिकमधील भरती परीक्षेमध्ये गोंधळ उडाल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यास जितका वेळ विलंब झाला तितका वेळ वाढवून दिला जाईल असं ते म्हणाले. प्रश्नपत्रिका डिजिटल बॉक्सला लॉक आहे, हे लॉक न घडल्यानं पेपर वाटण्यासाठी उशीर होत असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत. हे लॉक उघडलं नव्हतं त्यामुळंच यासाठी उशीर झाल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. 5 ते 10 मिनिटाचा त्या ठिकाणी उशीर झाला. पेपर्स म्हणजे लॉक पण उघडलं, लगेचच गळवण्यात पण आलं, एक्झामिनेशन चालू पण झालेली आहे. 10 मिनिटं जो डिले झालेला आहे एका सेंटरवर, तेवढे 10 मिनिटं आपल्याला जास्तीचे वेळ मुलांना देता येईल, मुलांना कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता रामास्वामीजी आमचे जे कमिशनर आहेत ते घेत आहेत.